नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण हवा आणि हवामान याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. आजच्या घटकामध्ये आपण तापमान म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे मोजले जाते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण लहानपणापासूनच हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूंचा अनुभव घेतलेला आहे. हिवाळ्यामध्ये उष्णतेची तीव्रता कमी असते, परिणामी तापमान कमी असते. उन्हाळ्यामध्ये उष्णतेची तीव्रता वाढलेली असते आणि परिणामी तापमानात वाढ झालेली असते. मग हा तापमानातील तफावत कशामुळे होते हे आज आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तापमान म्हणजे काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते आणि या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग हा तापतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळची हवा ही उष्णतेमुळे तापते आणि त्यामुळे तापमानामध्ये ही वाढ होत जाते. विद्यार्थी मित्रांनो, तापमान हे कशात मोजले जाते तुम्हाला माहिती आहे का? तर तापमान हे तापमापकाच्या साह्याने मोजले जाते. आता हे तापमापक कुठे कुठे आपण बघितलेलं असेल? तर आपण एखाद्या वेळेस जर डॉक्टरांकडे गेलो, आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य जर आजारी पडला, जर त्याला ताप येत असेल, तर आपण डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर त्या ठिकाणी आपली तपासणी करतात. त्यासाठी त्यांच्याकडे एक काचेची पट्टी असते आणि त्याच्या साह्यानं ते आपल्या शरीराचे तापमान मोजत असतात. मग त्यालाच तापमापक असे म्हणतात. आणि या तापमापकामध्ये पारा किंवा अल्कोहोल ही द्रव्य वापरलेली असतात. मग हीच द्रव्य का वापरलेली असतात? तर ही दोघही द्रव्ये तापमानास संवेदनशील असतात. पाऱ्याचा गोठण बिंदू हा -39° सेल्सिअस आहे, तर अल्कोहोलचा गोठण बिंदू हा -130° सेल्सिअस असतो. तापमान हे अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट या एककात मोजतात. म्हणजे यावरून तुम्हाला कल्पना आलेली असेल की तापमान म्हणजे काय.